बदल्याचं राजकारण तर चालूच आहे, पण ते बदला कोणाशी घेत आहेत आणि का घेत आहेत आणि बदला घेण्यासाठी ते अडाणीला का वाचवत आहेत हा प्रश्न आहे. पुढे ताकद भूल जाता है, या देशाची ताकद प्रचंड आहे, या देशातल्या विरोधी पक्षाची ताकद प्रचंड आहे, पण त्यांना सत्ताधारांना हा देश गुलाम करून आम्हाला सगळ्यांना बंधनात जखडायचं आहे. ही बंधनं तोडण्याची वेळ आलेली आहे. काल रात्रीसुद्धा दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षानं जो मोर्चा काढला आपण पाहिला असेल, ज्या पद्धतीनं महिला खासदार महिला कार्यकर्त्या यांच्याशी असभ्य वर्तन घेतल्या पोलिसांनी केलं, ही हुकुमशाही आणि गुलामगिरी लादण्याचाच हा प्रयत्न आहे. या देशामध्ये विरोधकांचा आवाज, त्यांची आंदोलनं होऊ द्यायची नाही हे ठरवणारं हे सरकार आहे. हे सरकार जरी लोकशाही मार्गाने निवडून आलं असलं तरी ही निवडणूकसुद्धा आता भ्रष्ट मार्गाने हे जिंकले का असा प्रश्न पडतो. याचं कारण असं आहे की या देशातली जनता ज्या पद्धतीनं रस्त्यावर उतरताना दिसते आहे हे स्पष्ट आहे की यांना लोकांनी मतदान केलेलं नाही. तर आता माननीय शरद पवार साहेबांनी EVM संदर्भात जे बैठक घेऊन जे प्रश्न निर्माण केले त्या विषयात पुढे जाण्याची गरज आहे आणि आम्ही जाऊ. काल सर भाजप कार्यालयात एक कार्यक्रम झाला, पंतप्रधान मोदींनी कठोर संघर्षाला तयार राहा, विरोधकांशी संघर्ष करायचा असेल तर असं सांगत एक महिना लोकांमध्ये खासदारांनी राहो असे एक निर्देश सगळ्या पक्षाच्या खासदारांना दिलेले आहेत. कठोर पंतप्रधानांनी म्हटलंय की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मला कसा त्रास दिला गेला त्याची उदाहरण देऊन त्यांनी त्या पूर्ण भाषण दरम्यान सांगितलं, याचा अर्थ ते बदला घेत आहेत का? बदल्याचं राजकारण तर चालूच आहे, पण ते बदला कोणाशी घेत आहेत आणि का घेत आहेत आणि बदला घेण्यासाठी ते अडाणीला का वाचवत आहेत हा प्रश्न आहे. बदला घेण्यासाठी देश लुटणाऱ्या गौतम अडाणीच्या मागे ते ठामपणे का उभे आहेत याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल जे विधानसभेत भाषण केलेलं आहे ते पुरेसं बोलकं आहे. केजरीवाल असं म्हणतायत त्या सत्य आहे की अडाणी हा फक्त चेहरा आहे, अडाणीमधले सगळे पैसे हे मोदींचे आहेत, त्याचा तपास व्हायला हवा आणि म्हणून मोदी अडाणींना वाचवत आहेत. ह्यात ते मुख्यमंत्री असताना कोण कोणाशी कसं वागलं इथं हा प्रश्न येतो आहे कुठे? किंबहुना ते मुख्यमंत्री असल्यापासूनच अडाणीचा उदय झालेला आहे आणि हजारो शेकडो कोटीचा भ्रष्टाचार या देशात सुरू असताना आजही प्रधानमंत्री मोदी इतर सगळ्या विषयांवर बोलतात, विरोधकांशी संघर्ष करायचा प्रयत्न करतात. पण विरोधक संघर्ष का करतायत? तर तुमचे उद्योगपती अडाणी यांनी देश लुटलेला आहे. राहुल गांधी यांनी 20,000 कोटीचा प्रश्न उपस्थित केला आहे की अडाणीच्या कंपनीतले 20,000 कोटी रुपये कोणाचे आहेत, उत्तर द्या. सूड बदला मुख्यमंत्री असताना काय झालं हे आगे क्या पुरा विषय आहे? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.